आंबेडकर वाचलं पाहिजे, शाहू महाराज वाचलं पाहिजे, अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर वाचले पाहिजे. निश्चितपणे जे आहे तुम्ही चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर यांचं चरित्र वाचलं पाहिजे. अरे फार मोठा योद्धा या देशात होऊन गेला. अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकरांबद्दल तर आपल्याला सगळ्यांनाच आदर आहे, माहिती आहे, पण यशवंतराव होळकर पुण्यामध्ये आले आपल्या भावांसहित पेशव्यांना भेटायला, दरवर्षी येतात त्याप्रमाणे, आणि सकाळी 3 वाजता त्यांच्या कनातींवर हल्ले झाले, भाऊ मारला गेला, यशवंतराव तिथून पळाले. पेशव्यांबरोबर शिंदे होते, सरदार शिंदे, सगळ्यांनी मिळून हल्ला केला, होळकरांचं राज्य घेऊन टाकलं. यशवंतराव एकटेच पळत सुटले. त्यांना वाटलं नागपूरमध्ये तिथे मला आसरा मिळेल, तो आसरा मिळाला सुद्धा. परंतु पेशव्यांनी परत नागपूरकर भोसल्यांना सांगितलं की त्यांना कैद करा. त्यांच्या कैदेच फरमान निघाला. यशवंतराव आणि त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे सहकारी 40-50 फूट उंच असलेल्या तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून तिथून निघाले, पार दिल्लीपर्यंत गेले. काही बरोबर नाही. हे मुद्दाम तुम्हाला का सांगतो की तुमचे आमचे हे पूर्वज कसे होते. स्वतःच सैन्य हळूहळू जमावलं, मगाशी सांगितल्याप्रमाणे भिल्ल होते, लहान 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 समाज, लढायला सुरुवात केली. शिंद्यांना हरवलं, पेशवाईला हरवलं. 18 युद्ध इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी केली. प्रत्येक युद्धामध्ये इंग्रजांना हरवलं. हा एकमेव राजा असा होता की लंडन मध्ये फरमान निघायचं इंग्लंडच्या व्हाईसरॉयला, यशवंतराव म्हणतील त्याप्रमाणे तह करा. यशवंतराव अटी टाकायचे आणि इंग्रज सरकारला ते ऐकायला लागायचं. एकमेव यशवंतराव पण असे हुशार. बर, त्यांचं जे आहे का, त्यांचा राज्याभिषेक तर झालाच, या 6 जानेवारीला झाला त्यांचा राज्याभिषेक. 1799 साली 6 जानेवारीला जन्म, 3 जानेवारीला 1776 साली. पण त्यांचं मूळ उद्देश काय, तर या देशातून इंग्रजांना देशाच्या बाहेर घालवणं. इंग्रजां बरोबर लढले, इंग्रजांना सतत हरवलं. 1,00,000 फौज तयार केली. इंग्रजांचं जे आहे मुख्य स्थान होत कलकत्ता, त्याच्यावर स्वारी करण्यासाठी तयारी झाली. तोफा पाहिजे होत्या, लोक जमा केले, तोफा वितळवण्यासाठी सुरुवात केली. त्यांना चैन पडे ना, कारखान्यात जाऊन बसायचे त्या तोफांच्या सकाळ संध्याकाळ, आणि त्या तोफा वितळणं आणि ते बनवणं, त्याच्यातून जे विषारी वायू बाहेर निघायचे ते त्यांना बाधले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. स्वतःच्या हिमतीवर राजा झाला हा यशवंतराव. इतिहासकार त्याला भारताचा नेपोलियन म्हणतात. ते हे यशवंतराव चक्रवर्ती. किती मोठी माणसं ही, अशी माणसं. आणि गेले फक्त 35व्या वर्षी, ते जर आणखी जगले असते 20-25 वर्ष तर त्याच वेळेला हा देश इंग्रजांना मुक्त केला असता आणि पिटाळून लावलं असतं ते जर जिवंत असते तर. पहिला खरा स्वातंत्र्य युद्ध, अजिंक्य युद्ध, यशवंतराव होळकर. म्हणून मी त्यांचं गुणगान. तुम्हाला कळलं पाहिजे की कसे होते आपले लोक. पंढरपुरात आपण आलो,
विठ्ठलाचं दर्शन घेतलं, पाया पडलो. एक सांगायचं मला सगळ्यांना, अरे विठ्ठल हा पांडुरंग सगळ्यांचा आहे, सगळ्या धर्मांचा आहे, सगळ्या जातींचा आहे. मागच्या वेळेला पण मी नाव वाचून दाखवलं, संत संताजी जगनाडे, तेली समान नामदेव, संत चिंपी, संत सेना न्हावी, संत सावता माळी, संत चोखा मेळा, संत गोरा कुंभा, संत नजरी सोना, संत रोहिदास चर्मकार, जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणबी, संत शेख महम्मद मुसलमान, सगळे एकत्रित आहे. आणि हा त्यांचं म्हणणं काय आहे त्या सगळं संतांचं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, सगळे भेदाभेद बाजूला ठेव, सगळे एकत्रित. निवडणूक आली तर काँग्रेसचा नेता पण जातो तिथं पाया पडायला, बीजेपीचा पण जातो, शिवसेनेचा पण जातो, जातो की नाही, त्यावेळेला कोणी अडवत नाही. मग नेमकं हे फक्त आरक्षणाच्याच वेळेला का अडवलं जातं? माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की देव जसा तुमचा आहे तसा तो आमचा सुद्धा आहे. सर्वच पक्षाचे, सर्वच विचारधाराचे लोक त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होणार, त्यांना तुम्हाला अडवता येणार नाही.